शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विदर्भातील 3 जिल्ह्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून त्याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या, पदाधिकारी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारांच्या मुद्द्यासह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नावर व्यवस्था व सरकारला जा विचारण्यात येणार आहे. याशिवाय राजकीय स्तरावर शिवसेनेबाबत जी गद्दारी झाली त्यानंतरही सर्वसामान्य नागरिक व महिलासह शिवसेनेच्या ज्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत पाय रोवून उभ्या राहिल्या त्यांना बळ देऊन त्यांच्यासोबत संवाद साधून विविध मुद्द्यावर चर्चा या स्त्रीशक्त संवाद यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत अशी माहिती शिवसेनेच्या उपनेत्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी आज यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत दिली. मुद्द्यावर भाष्य करण्यासोबत संवाद यात्रेची माहिती देताना म्हटले की स्त्री संवाद यात्रेचे 3 भाग असून यातून शिवसेनेच्या महिला नेत्या व त्यांची शिष्टमंडळ हजर राहणार आहे. विदर्भात रामटेक, यवतमाळ, वाशिम, अमरावती या 3 लोकसभा क्षेत्रावर फोकस करीत आजपासून यवतमाळ जिल्ह्यात राडेगाव विधानसभेपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. या दरम्यान महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा, रिक्त पदे भरणे, नेमणुका करीत पदाधिकारी व महिलांसोबत चर्चा करण्यात येत आहे. मुख्यतः ग्रामीण महिलांचे प्रश्न शहरी भागापेक्षा वेगळे राहतात, त्यामुळे ग्रामीण महिलांसोबत संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला पाठविले आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यावर भाष्य केले.